महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वयाशेवट टप्पा 3 मधील पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिश्किल अशी टोलेबाजी केली. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये प्रदूषणाची पातळी खालावली असताना हिमाचल मधून हिमालय दिसत होता. त्यावेळी मी गच्चीवर जाऊन दिल्ली दिसते का हे पाहत होतो. यावेळी उपस्थित खासदार सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे यांना तुम्ही दिल्लीत असता तिथं काय करता हे पाहण्यासाठी दिल्लीवर लक्ष ठेवावंच लागेल अशी मिश्किल फटकेबाजीही केली. तर आता सुरू असलेल्या विकास कामांबद्दल बोलताना सध्या मंगळावर पाणी असल्याचं शोधून काढण्यात आलंय, पण त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. या विकासाच्या दिशेनं जाण्यापेक्षा आपण जमिनीवरचा मूलभूत विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आज सुद्धा हे कोरोनाचं जे काही संकट आहे, जो सुरुवातीचा लॉकडाऊनचा काळ होता तो जर का आठवला, त्यातला तो भीतीदायक प्रकार आहेच. म्हणजे बेड्स मिळत नव्हते, व्हेंटिलेटर्स नव्हते, ऑक्सिजन नाही, ॲम्ब्युलन्स नाही, हा भाग आहेच, हा भीतीदायक आहेच. पण सगळं काही बंद झाल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली की प्रदूषणाची पातळी ही खाली आली होती. अगदी असं म्हणत होते की तिथून काही हिमाचल किंवा कुठल्या त्या भागातून हिमालय सुद्धा दिसत होता. मी आपलं रोज गच्चीत जाऊन दिल्ली दिसते का बघतो, कारण आपलं लक्ष दिल्लीकडे असायलाच पाहिजे. बरं ना तटकरे साहेब, तुम्ही दोघं जण जाता दिल्लीत, आमचं काय नसावं दिल्लीत लक्ष? म्हणजे निदान बाकी काही नसलं तरी दिल्लीत लक्ष एवढ्यासाठी, तिकडे तुम्ही गेल्यानंतर करतात काय हे तरी आम्हाला इथे बसून कळलं पाहिजे. म्हणून आमचं दिल्लीकडे लक्ष की मंगळावर पाणी आहे का याचा तपास सुरू आहे. हे किती विचित्र आहे, मंगळावरच्या पाण्याचा शोध घेत आहे आणि माझ्या रायगडमध्ये पाणी नाही, माझ्या जव्हारमध्ये पाणी नाही, पण मंगळावरती पाणी आहे. काय शोध लावला आपण? शोध लावला मंगळावरती पाणी आहे. आणता काय इकडे टाकताय पाईपलाईन, टाकताय गुलाबराव, मंगळापासून रायगडापर्यंत पाईपलाईन. ह्या अशा काहीतरी विकासाच्या दिशेने आपण जाण्यापेक्षा आपण आपला जमिनीवरचा विकास जो आहे मूलभूत तो विकास करावा.